पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केलाय. एकीकडे काँग्रेसला उमेदवार भेटत नव्हता अशी चर्चा सुरू असताना सोमवारी मध्यरात्री काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र जोशी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे. याचबाबत पत्रकारांनी भाजप उमेदवार गिरीश बापट यांना ही लढत मैत्रीपूर्ण होणार का असं विचारलं असता त्यांनी देखील मैत्रीपूर्णच लढत होईल असं उत्तर दिलंय. दरम्यान गिरीश बापट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माझे सहकारी आशिष तिवारी यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे. पाहूयात. पुणे म्हणजे गिरीशजी बापट आणि गिरीशजी बापट म्हणजे पुणे. बापटसाहेबांनी आजच अर्ज भरलेला आहे. आपण थेट बापटसाहेबांशी संवाद साधूयात. बापटसाहेब, पुण्याच्या बऱ्याच प्रश्नांवरती बरेच वर्ष झालं आपण काम करताय. एकंदरीत आपण निवडून गेल्याच्या नंतर प्रामुख्याने आपण जसा आत्ता मंत्री होतात सत्तेमध्ये आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, प्रामुख्याने आपण मेट्रोचा पुण्याचा प्रश्न मार्गी लावला. आता दिल्लीमध्ये निवडून गेल्यानंतर असा कुठला प्रामुख्याने जो प्रश्न आहे जो आपण मार्गी लावला? सर्वप्रथम गेली 45 वर्ष मी पुणे शहरात एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. अनेक वेळा पक्षाने मला संधी दिली, माझ्या सहकार्याने मला मोठं केलं. मी 15-20 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं, 25 वर्ष आमदार म्हणून काम केलं. आणि सामान्य माणसाशी माझी नाड जुळली असल्यामुळे आणि प्रत्येक गोष्टीत आपण स्वतः लक्ष घालून काम करण्याच्या माझ्या स्वभावामुळे बऱ्यापैकी पुण्यातल्या प्रश्नांची माहिती मी करून घेतली आणि अनेक प्रश्न सोडवण्यात देखील मला यश आलं. जेव्हा मी आमदार झालो तेव्हाही राज्य पातळीवर विधानसभेत प्रश्न सोडवले, पक्षाने मला मंत्री बनवलं, पालकमंत्री केलं, त्याही माध्यमातून पुणे शहर आणि जिल्ह्याचा विकास करण्याचं काम मी केलं. पुणे शहर वाढतंय, आता 50 लाखाच्या वर गेलं आहे. केंद्र सरकार फार मोठ्या प्रमाणावर मदत राज्यांना करतं, स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पात शहरांनाही करतं आणि म्हणून केंद्राशी निगडीत अनेक प्रकल्प, फार मोठी लष्करी छावणी पुण्यामध्ये आहे. म्हणून पुण्याचे हे जे सगळे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता केंद्राचा फार मोठा वाटा आणि हिस्सा आहे आणि केंद्र पैसे देतं. अगदी सिंचनाच्या योजना पूर्ण करण्यापासून रेल्वेचं जाळं पसरवण्यापर्यंत आणि विमानतळाचं विस्तारीकरण करण्यापासून ते नॅशनल हायवेचं रुंदीकरण करण्यापर्यंत आणि त्याची लांबी वाढवण्यापर्यंत. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही एक संधी आहे की आपल्याला एक चांगली जनतेची सेवा करायला मिळते आणि लोकसभा हे त्याचं व्यासपीठ आहे. ज्या पद्धतीनं सामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरून आजपर्यंत मी चाहे वो महापालिका हो या विधानसभा हो किंवा एक सामाजिक व्यासपीठ हो मला काम करण्याची संधी मिळाली, लोकांची सेवा करण्याच्या संधी मी कधीच सोडली नाही. आज मला पुणेकर त्यांच्या कामाकरता शहराच्या विकासाकरता लोकसभेत पाठवत आहेत. मी ह्या पुणे शहरातल्या माझ्या मतदारांना नम्र अभिवादन करतो आणि त्यांच्याच आशीर्वादाने आणि सहकार्यानं मी लोकसभेमध्ये पाऊल ठेवणार आहे. गिरीशजी बापट आणि मोहन जोशी हे पुणेकरांना थोडंसं आव्हानात्मक असेल का तुम्हाला आव्हानात्मक असेल? मला अशी खूप आव्हानं स्वीकारण्याची सवय आहे, आयुष्यात मी स्वीकारले. मोहन जोशी हे माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांचा मित्र आहे आज नाही गेले अनेक वर्ष. राजकीय जीवनात व्यक्तिगत पातळीवर कधीच जाऊ नये असं मानणारा मी आहे आणि म्हणून हे पथ्य मी आज नाही गेले अनेक वर्ष पाळत आलो. मला कोणी शत्रूच नसतो, मी सगळ्यांनाच माझा मित्र समजत असतो आणि म्हणून पुण्यात एक वैचारिक लढाई आहे. मोहन जोशी एकाचं प्रतिनिधित्व करत आहेत, मी एका विचारांचं प्रतिनिधित्व करतो आहे आणि आमच्या पक्षाच्या ठाम भूमिका आहेत. त्यामुळे व्यक्तिगत आमची मैत्री राहील पण पक्षाच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. एकंदरीत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये आज आपण बराच मोठा एक कालखंड काढलात आणि आता येणाऱ्या ह्या इलेक्शन झाल्याच्यानंतर आपण खासदार झाल्यानंतर लोकसभेमध्ये जाणार आहात. वेगळं काही डोक्यामध्ये संकल्पना पुण्याच्या बाबतीमध्ये किंवा वेगळं काही एक डेव्हलपमेंट करण्याचं असं धोरण काय? आपण काही नाही, मी मगाशी म्हटलं तसं पुणे शहर जिल्ह्याचे जे प्रश्न केंद्राशी निगडीत आहेत त्या योजनांना गती देणं. आज आमच्याकडे पुणे शहरामध्ये मगाशी म्हटलं ब्रिटिशांच्या काळापासून आळंदीचा देहूगावचा तळेगावचा परिसर हा दिघीचा परिसर ॲम्युनिशन फॅक्टरी असे खूप मोठे सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रकल्प आहेत. त्याच्यात काही अडचणी पण आहेत, त्याच्यातनं काही मार्ग काढायचे आहेत आणि म्हणून मला केंद्राच्या साऱ्या योजनांची अंमलबजावणी करताना निश्चित आनंद होईल.
आपल्यासोबत उभे आपल्यासोबत होते गिरीशजी बापट, ज्यांनी असा उल्लेख केला की विकास कामांमध्ये आणि विकासाच्या मुद्द्यांवरतीच फक्त निवडणूक लढली जाईल. पाहूयात येणाऱ्या निवडणूक काळामध्ये कोण जिंकतंय आणि कोण हरतंय. कॅमेरामन गौरव भोसलेसह आशिष तिवारी, पुणे. दरम्यान गिरीश बापट यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या शिवसेना प्रवक्त्या नीलमताई गोऱ्हे यांनी पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी उणे असा उल्लेख करत गिरीश बापट यांचा विजय निश्चित होणार असल्याचं म्हटलं आहे. मुळामध्ये काँग्रेसचे कोण उमेदवार असतील हा आमच्या दृष्टीने काही महत्त्वाचा मुद्दा नव्हताच, कारण विचाराची ही लढाई आहे. आणि ते म्हटल्यानंतर आज काँग्रेसची आणखीन त्यांच्याबरोबरच्या मित्रपक्षांची अशी परिस्थिती आहे की पंतप्रधानपदाचे उमेदवारच त्यांच्याकडे नाही आहेत, आणि या उलट NDA आमचे पंतप्रधान आहेत आणि त्याचबरोबर जे कार्य झालेलं आहे सगळीकडे. आणि म्हणूनच मी मगाशी सांगितलं की पुणे तेथे काय उणे, तेथे पुणे तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उणे अशा पद्धतीचा निकाल आपल्याला आलेला दिसेल. काँग्रेसचे जे उमेदवार आहेत इतके दिवस ते निर्णय घेऊ शकले नाहीत, त्याच्याचवरून त्यांच्या तंबूमध्ये काय परिस्थिती होती आपल्याला सगळी कळते आहे. परंतु आम्हाला निवडणुकीच्या मध्ये आदर्श आचारसंहितेचं पालन करून ही निवडणूक जिंकायची आहे. भाजप उमेदवार गिरीश बापट यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभेचे खासदार संजय काकडे, आमदार भीमराव तापकीर आदी उपस्थित होते. त्यांनी देखील गिरीश बापट यांचाच विजय होईल असं म्हटलं आहे. बारामतीमध्ये मागच्या वारीनेच गुलाल लागता लागता राहिलेला आहे. मी आज तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की बारामतीस स्ट्राईक होईल जोरात. मोदीने जसं पुलवामा स्ट्राईक केला तसा पॉलिटिकल स्ट्राईक बारामती डेफिनेटली होईल आणि कांचनकुल बहुमतानं विजयी होतील. तुम्ही नाराज होतात? तुम्ही नाराज होता? बिलकुल नाराज नाही. राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराज आहे मी. माझा शत्रू कोण आहे? फर्स्ट इनिमी कोण आहे माझा? NCP. प्रचारात सहभागी होणार म्हणजे अर्धच भरायला चाललो आहे. आता अर्धच भरायला चाललो जिंकण्यासाठी चाललो आहे तिथं. त्यामुळे दिसिस मी काल नगरला होतो, परवा आमची बहीण पंकजाताई प्रीतमताई उभा राहिली तिच्या तिथं होतो, आज इथं बापटांचा भरला आणि कांचनकुलचा विषय भरण्यासाठी आलो. या नाना या. आणि बारामतीची सीट देखील आम्ही 100% जिंकणार आहे. डोंट वरी, प्रचारात फिरिरीनं भाग घेणार आहे. बारामतीत काय निकाल इतिहास अपेक्षित आहे यावेळेस? नक्कीच बारामतीमध्ये नाही, संपूर्ण राज्यामध्ये इतिहास घडेल. आत्ता आम्ही एवढं सांगतो आपल्याला की आम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून 48 जागा लढवतो आहे. त्याच्यामध्ये 46 जागेंचा निकाल आजच लागलेला आहे. राहिल्या 2 जागा बारामती आणि नांदेड, त्याही दोन्ही जागा आम्ही 1.5-2 लाखाच्या फरकाने नक्कीच जिंकू. येणाऱ्या 22 दिवसामध्ये दिवस रात्र आम्ही तिथं काम करून त्या दोन्ही जागा आम्ही जिंकून आणू आणि राज्यामध्ये नाही देशामध्ये इतिहास घडेल. ही सगळ्यात जास्त टक्केवारी 48 पैकी 48 जागा भारतीय जनता पक्षाने युती जिंकेल असं मी आत्मविश्वास दाखवतो. आणि नाही आता आम्हाला आधी मला वाटत होतं की आम्ही 3 लाख मदतीने बापटसाहेब जिंकून देईल, पण मी आपल्याला सांगतो कदाचित काँग्रेसचं डिपॉझिटसुद्धा गोल होईल आणि आमचा उमेदवार 5 लाखाधिक्याने जिंकून येईल हे मी आपल्याला सांगतो. आज पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गिरीशजी बापटसाहेबांचा फॉर्म या ठिकाणी आज भरलेला आहे. आजच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये देखील महायुतीचा उमेदवार म्हणून कांचनताई कुल यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करत आहोत. पुणे जिल्ह्यातल्या 4 जागा आम्ही हा प्रचंड बहुमताने नक्की जिंकू एवढंच आज मी या ठिकाणी सांगतो. दरम्यान यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी यांनी. बारामतीचे उमेदवार यांनी आज अर्ज भरलेला आहे. आपण थेट ताईंशी संवाद साधूयात. ताई, एकंदरीत काय आपण अर्ज भरला आहे? विकासाच्या मुद्द्यावरती आपण बरेच लोकांना भेटताय, विकासाच्या मुद्द्यावरती आपण सगळी चर्चा करताय. काय आपलं बारामती आपण निवडून गेल्यानंतर पुढचा मुद्दा काय राहील आपला? बारामतीचा जो मतदारसंघ आहे त्याचा एका ठिकाणीच विकास झालेला आहे. आपण पाहतो की बारामतीचा विकास, पण बारामतीचा विकास हा ठराविक जागेतच झालेला आहे. मी आत्ता दौऱ्यानिमित्ताने बाहेर पाहत होतो, बारामतीचा विकास हा एका ठिकाणीच झाला आणि एका ठिकाणी बारामती भकास आहे, त्यामुळं दुसऱ्या तालुक्यांमध्येही आम्ही समान विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्याशी बातचीत केली आहे आशिष तिवारी यांनी. पाहूयात.
बरेच वर्षापासून पुण्याच्या राजकारणामध्ये गिरीश बापट आहेत. गिरीश बापटांबरोबर काम करणारी बरीच लोक आहेत, त्यापैकी एक म्हणजे भीमरावअण्णा तापकीर. भीमरावअण्णा तापकीरांशी आपण बातचीत करूयात. भीमरावअण्णांना आपण असं भीमरावअण्णा मला एक सांगा की एकंदरीत गिरीश बापट साहेब निवडून आल्याच्या नंतर पुण्याचा विकास कुठल्या पद्धतीने होईल किंवा अशी काय संकल्पना आहे बापट साहेबांच्या डोक्यामध्ये? आपण बरेच वर्ष झालं बापट साहेबांबरोबर काम करताय, एकंदरीत काय अनुभव आहे? नाही, गिरीश बापटांना संपूर्ण पुणे शहर चांगलं ओळखतो. नगरसेवक होते, त्या नगरसेवकापासून ते आमदार इथपर्यंत त्यांचा जो राजकीय प्रवास होता त्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पुणे शहरामध्ये काम केलेलं आहे. ज्यावेळेस आता मंत्री महोदय झाले आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थाने आपण पाहतो की या ठिकाणी पुणे शहरामध्ये मेट्रोचं काम या ठिकाणी जोरामध्ये चालू आहे. नदी सुरात जो मुळा मोठा नदी आहे तिचं त्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचं सुरू झालेलं आहे. आज पी एम आर डीच्या माध्यमातून पुणे शहराच्या बाजूने रिंग रोड, त्या ठिकाणी रिंग रोडचं सुद्धा काम त्यांनी सुरू केलेलं आहे. हे सर्व पाहता गिरीश बापट ह्या अशी व्यक्ती आहे की या पुणे शहराची त्यांना इत्यंभूत माहिती आहे, गल्लोन गल्ली त्यांना माहिती आहे. त्यामुळे पुणे शहराचा कोणत्या भागामध्ये काय विकास केला पाहिजे हे खरं तर मी सांगण्यापेक्षा त्यांच्या डोक्याला आणि त्यांना सर्व माहिती आहे आणि त्यांना ते दिसत असतं. त्यामुळं आज जर केंद्रामध्ये ते जर खासदार म्हणून जाणार आहेत, आजच त्यांचा निकाल लागल्यात जमा आहे, कारण ते खासदार झाल्यात जमा झालेलं असल्यामुळे खासदार म्हणून केंद्राकडून जो निधी जास्तीत जास्त कसा आणता येईल आणि पुणे शहर हे संपूर्ण देशामध्ये एक चांगल्या प्रतीचं शहर म्हणून ओळखण्यासाठी ते नक्कीच या पुणे शहराला जास्तीत जास्त निधी आणणार आहे. अण्णा, आपल्याकडे एकंदरीत दोन जबाबदाऱ्या आहेत, एक पुणे शहराची जबाबदारीसुद्धा आहे आणि एक बारामतीचीसुद्धा आहे. बारामतीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण काय सांगाल? नाही, पुणे शहराची जबाबदारी आजच जे उमेदवार दिलेलं आहे याच्यावरून एक दिसत आहे की आत्ताच बापट साहेबांनी ही निवडणूक जिंकलेली आहे. म्हणजे एकंदरीत मैत्रीपूर्ण लढत होईल असं तुमचं म्हणणं? मैत्रीपूर्ण जरी लढत झाली तरी त्या लढतीमध्ये विजय हा बापट साहेबाचा होणार आहे ही काय ज्योतिषांनी सांगायचीसुद्धा आत्ता गरज राहिलेली नाही आहे. बारामतीच्या बाबत जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये सुद्धा आपण जे म्हणतो की गेले कित्येक वर्ष, मी सुद्धा पाहतो की मी गेले 5 वर्ष ज्या खडकवासला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये सुद्धा मला काय असं दिसून आलेलं नाही की या ठिकाणी खासदार निधीतून फार मोठी कामं झालेली आहेत किंवा खासदारांनी या ठिकाणी केंद्राकडून फार मोठा निधी आणलेला आहे असं काही दिसून आलेलं नाही. त्यामुळं नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे की बाबा या भागामध्ये विकास कोण करत आहे. आज युतीचं शासन असल्यामुळं देवेंद्रभाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, यांच्या माध्यमातून कितीतरी 1000 कोटीची कामं मी या मतदारसंघामध्ये करू शकलेलो आहेत. या ठिकाणी गिरीजी बापट जे पालकमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून जे पालकमंत्री असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फंड दिला. आज जर मतदारसंघाचा सारासार विचार केला तर मला वाटतं 200 ते 300 हजार कोटी रुपयाची कामं मला वाटतं या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये होत आलेली आहेत आणि आत्तासुद्धा ते चालू दिसतात. म्हणजे जी कधी 1000 कोटीचं काम कधी मी पाहिलं नाही, एवढ्या 1000 कोटीच्या वर या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये कामं चालू आहेत, नागरिकांना ती दिसतसुद्धा आहेत आणि कामं आहेत. विकासाच्या मुद्द्यावर जर ही निवडणूक लढवायची झाली तर इतरही मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे ती मला माहीत नाही, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये ही परिस्थिती असल्यामुळे माझ्या मतदारसंघामधून जास्तीत जास्त मताधिक्य हे कांचनताई कुल्ला देण्याचा माझा दिले जाणार आहे. नागरिकसुद्धा उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, RASP ह्या महायुतीच्या पाठीमागं आहेत. एकंदरीत सर्व निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरतीच फक्त होणार आहे असं भीमरावअण्णा तापकीरांनी सांगितलं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा किती गाजतो ह्याच्यापेक्षा जास्त नागरिक भारतीय जनता पार्टीला किती प्रतिसाद देतात हे महत्त्वाचं आहे.